देशामध्ये गेल्या आठ दहा वर्षात खेळ आणि खेळाडूंना सरकारनं दिलेल्या प्रोत्साहनाचे परिणाम आता जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये दिसायला लागलेत इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंकडून दमदार कामगिरी सुरू आहे गेल्या दहा दिवसात सोळा सुवर्ण पदकांसह एकूण सत्तेचाळीस पदकं जिंकून भारतीय खेळाडूंनी आपलं कौशल्य सिद्ध केलंय जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशामुळे भारतातील क्रीडा संस्कृतीला आणखीन बळ मिळालंय आर्थिक प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू असतानाच भारतानं क्रीडा क्षेत्रातही आपलं वेगळं वलय निर्माण केलंय एकेकाळी जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ सहभाग नोंदवण्यात समाधान मानणारे आपले खेळाडू आता जगभरातील अव्वल खेळाडूंना आव्हान देत आहेत ऑलिम्पिकपासून ते विविध प्रकारच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे खेळाडू यशाचा झेंडा फडकवत आहेत इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गेल्या दहा दिवसात सोळा सुवर्ण पदकांसह बारा रौप्य आणि एकोणीस कांस्य अशी एकूण सत्तेचाळीस पदकं जिंकली आहेत सांगली जिल्ह्यातील वेटलिफ्टर संकेत सरगरनं रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं खोललं त्यानंतर मीराबाई चानू जेरेमी लाल रिणुंगा अंजित शुली पिंकी सिंग लवली चौबे अमित पंगाल हरमित देसाई बजरंग पुनिया सुधीर साक्षी मलिक विनेश फोगट यांनी आपापल्या खेळात अव्वल स्थान पटकवत देशासाठी सुवर्णपदक जिंकलं विकास ठाकूर बिंद्या राणी सुशिला देवी श्रीकांत किदंबी पी व्ही सिंधू गायत्री गोपीचंद लक्षसेन अंशू मलिक मुरली श्रीशंकर यांनी रौप्य पदक पटकावलं तर गुरुराज पुजारी विजयकुमार यादव हरजिंदर कौर गुरदीप सिंग दिव्या काकरन यांच्यासह इतर खेळाडूंनी कांस्य पदक जिंकलंय कुस्ती बॉक्सिंग वेटलिफ्टिंग टेबल टेनिस बॅडमिंटन ॲथलेटिक्स लॉन बॉल्स या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे क्रिकेट हॉकी अशा सांघिक खेळातही भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे एकूण पदक तालिकेत सत्तेचाळीस पदकं जिंकून भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारत दूर असला तरी भारतातील सुविधा आणि मार्गदर्शन यांचा विचार करता भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल